केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे राहुल गांधींना सांड म्हणाले होते, त्यावर रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले। लोकांनी मला प्रश्न विचारले म्हणून मी शेतीतले उदाहरण दिले। दरम्यान शेतीत न काम करणारा बैल हा सांड बैल म्हणून ओळखला जातो। मी राहुल गांधी यांना सांड म्हणालो कारण ते काम करत नाहीत, त्याचा दुसरा अर्थ घेतला असावा आणि त्याचा विपर्यास केला असावा असं सुद्धा दानवे म्हणाले। एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे सांडबैल काम न करणारे। बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल ना काम करणारा बैल। सांडबैल म्हणजे न काम करणारा। मग आता सांडचा अर्थ यांनी जर कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास करत असेल तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकावण्यासाठी कोणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्याचा जुना धंदा आहे।